नक्कीच संदेश पाटील गोलंदाजी करतोय, प्रहार केलेला आहे, परंतु एक धाव मात्र नक्कीच मिळवलेली आहे। दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि खराब फेकी संदेश पाटील याच्याकडून झालेला आहे, हिट झालेला नाहीये स्टंपला। दरम्यान फलंदाज बालबाल बच गए असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। एक धाव मिळतंय आणि ह्या एका धावेने एकंदरीत जुन नांदुरकी संघाची धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच बिनबाद सहा। आमचे ऑफिशियल स्कोरर अल्पेशजी गायकवाड स्कोरिंग करताना आपण पाहतोय। दरम्यान नक्कीच एक धाव मिळतंय, पुन्हा एकदा अनिल काका पाटील यांचं आगमन होत आहे, वेलकम, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे। संदेश पाटील गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवर, आता मात्र चेंडू जातोय सीमारेषेकडे, आर पार सीमा पार दमदार लय भारी चौकार। साई स्पोर्ट्स ग्रुप वाला ठाणे जिल्ह्यान तो फेमस झाला, महेंद्र पाटील माणूस भला करी तो मदत घोर गरीबाला। नक्कीच या ठिकाणी साई स्पोर्ट्स खारबाव संघाचे खंदे समर्थक सुरेश देवळीकर यांचं आगमन झालेलं आहे, वेलकम सर। आपलं व्ही आय पी डाईज वरती आपण स्थानापन्न व्हायचं आहे, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे। नक्कीच ह्या ठिकाणी पुन्हा एकदा एक धाव मिळते, एकंदरीत 12 धावा झालेल्या आहेत। खरोखरच ह्या स्पर्धेसाठी अमोल चौधरी ताडाली करणं ह्या दोन्ही संघांना शुभेच्छा आलेल्या आहेत, तसेच बाला पाटील आणि महेंद्र पाटील साहेबांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत। धन्यवाद अमोल चौधरी। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जुन अंदुरखी संघाच्या एकंदरीत धावा झालेल्या आहेत, बिनबाद नाबाद जिंदाबाद 12। दुसरा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती अशोक म्हात्रे, फास्ट स्टार गोलंदाज म्हणून नंदकिशोर खारबाव संघामध्ये ज्याची ओळख आहे। खारबाव एक्सप्रेस म्हणून नंदकिशोर खारबाव मध्ये ज्यांची ओळख आहे असे अशोक म्हात्रे गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवर। पहिला चेंडू खरोखरच कलात्मक खेळी ह्या ठिकाणी, कलात्मक फटका बघायला मिळतोय, एकच धाव मिळते मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे क्षेत्ररक्षकाकडनं। दरम्यान एक धाव नक्कीच मिळते आणि ह्या एका धावेने एकंदरीत जू नांदुरकी संघाच्या धावा होत आहेत 13 हा क्रिकेटमधला अशुभ अकरा मानला जातोय। ह्या ठिकाणी कोणासाठी अशुभ ठरतोय, फलंदाजीसाठी की गोलंदाजीसाठी बघायचं आहे। खेळण्यासाठी तयार आहे दीपक, एक आक्रमक फलंदाज दीपक, म्हटल्याप्रमाणे सहज गते खेळून काढलाय। दरम्यान एक धाव चांगलं क्षेत्ररक्षण संदेश पाटील याच्याकडनं झालेलं आहे, खरोखरच चांगली कव्हर केलेली आहे अजित गोराटकर याने, ज्याप्रमाणे स्टीव वा क्षेत्ररक्षण करतायत त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षण अजित गोराटकर याचं बघायला मिळते। आता मात्र अप्रतिम झेल फलंदाज होतोय फेल। साई स्पोर्ट्स ग्रुप वाला ठाणे जिल्ह्यान तो फेमस झाला, महेंद्र पाटील माणूस भला करी तो मदत घोर गरीबाला। नक्कीच महेंद्र पाटील साहेबांच्या नावानं हे गाणं वाजतंय आणि ही जी स्पर्धा आहे मित्रांनो ती ही महेंद्र पाटील साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं स्वर्गीय आत्मारामशेठ गुळवी चषक आपण पाहतोय 2022 मध्ये।
दिलीप याची जागा भरून काढण्यासाठी येतो जितू। एक चांगला गोलंदाज अशोक म्हात्रे, म्हटल्याप्रमाणे पहिला गडी बाद केलेला आहे अशोक म्हात्रे याने। आता मात्र पुन्हा एकदा एसटी गुल डांडी गुल होतय, फलंदाज होतय फेल। आमचे उत्कृष्ट अंपायर अब्दुल्ले सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत। वेलकम सर, आपलं ह्या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत आहे। बाळा खेळण्यासाठी तयार होत आहे। बाळाराम आणि दीपक अशी जोडी मैदानावरती। दोन गडी बाद केलेल्या आहेत। एक चांगली गोलंदाजी, खारबाव एक्सप्रेस म्हणून ओळखले जातात अशोक म्हात्रे यांना नंदकिशोर खारबावमध्ये। फुल टॉस चेंडू, हवा तसा समाचार मात्र घेतलेला नाही। इथे पाहतोय आपण खराब क्षेत्ररक्षण होत आहे, दोन धाव पूर्ण होत आहेत। आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालेलं आहे। दुसऱ्या फेरीमध्ये दोन धावा वाचलेल्या आहेत, एकंदरीत दोन धावा मिळत आहेत आणि ह्या दोन धावेने जुन अंदुरकी संघाच्या धावा झालेल्या आहेत 16-2। अशोक म्हात्रे गोलंदाजी मात्र चांगली करता आहेत। हायवे एंड करणं गोलंदाजी करतोय। एक धाव मात्र नक्कीच मिळते आणि ह्या एका धावीने एकंदरीत धावा होत आहेत 17। आता मात्र एकंदरीत धावा होत आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17। आता मात्र तिसरं षटक घेऊन येत आहे राजा। एक चांगला गोलंदाज आहे, मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली राजा याने। एक फसवे चेंडू टाकण्यामध्ये माहिर असा हा राजा गोलंदाजीसाठी आणि खेळण्यासाठी तयार आहे दीपक। सॉरी बालाराम, रिवर्स शॉट घेण्याचा नाद। इथे मात्र चांगला एक धाव नक्कीच मिळत आहे। हवा तसा बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही, परिणाम सॉरी एक धाव मात्र नक्कीच मिळते आणि एका धावेने एकंदरीत धावा झालेल्या आहेत त्या 18। खरोखर जुनांदुरकी संघाला सांगू इच्छितो की मागच्या सामन्यामध्ये 47 धावा चेस केल्या होत्या त्या नंदकिशोर खारबाव संघाने आणि त्याचप्रमाणे आपल्यासुद्धा सामना जर जिंकायचा असेल तर एक 40+ हा आकडा नक्कीच गाठायला हवा आहे। तर सामन्यामध्ये रंगत चुरस बघायला मिळेल राजा। आता मात्र सहज गत्या खेळून काढे चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण कुमार पाटील याच्या माध्यमातून बघायला मिळत आहे। एकच धाव मिळते आणि ह्या एका धावेने एकंदरीत धावा होत आहेत 19। चला लाखिवली आणि पाये ह्या दोन्ही संघाच्या संघनायकाने
टॉस साठी यायचं आहे. चार षटके संपल्यानंतर लगेचच टॉस होणार आहे. आता मात्र यायचं आहे, येऊन राहायचं आहे. लाखेवली आणि पाये दोन्ही संघाचे पाये संघाचे संघनायक इथे उपस्थित झालेले आहेत. तर लाखेवली संघाचे संघनायक सुद्धा उपस्थित झालेले आहेत. यायचं आहे या ठिकाणी आमच्या व्ही आय पी डाईजकडे. हबप मारुतीबुवा पाटील यांचं आगमन होत आहे. वेलकम वेलकम सर, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. सरपंचांच्या वतीनं आपल्या मनापासून हार्दिक स्वागत. बालाराम खेळण्यासाठी तयार आहे. आतापर्यंत आमचे स्कोर सांगतात 6 धावांवरती खेळतोय. हळूच टाकलेला चेंडू गोलंदाजीमध्ये परिवर्तन करतोय. गोलंदाज चेंडूमध्ये परिवर्तन करतोय, गतीमध्ये परिवर्तन करतोय. परिणाम स्वरूप एक धाव मात्र नक्कीच मिळते. चोरटी धाव म्हटली जात आहे ह्या गोष्टीला, ह्या धावेला. आणि एकंदरीत धावा होत आहेत 22. नेल्सन आकडा आलेला आहे. राजा गोलंदाजीसाठी तयार, खेळण्यासाठी तयार आहे. आता मात्र दीपक एक आक्रमक खेळाडू आहे. 9 धावांवरती खेळतोय दीपक. आता मात्र हळूच खेळून कडे चेंडू दरम्यान एक धाव नक्कीच मिळते. जगदीश काका चेंडूच्या मागे जातोय. एक धाव दुसऱ्या धावीसाठी धावत आहेत आणि पंचांचा निर्णय नॉट आउट. 2 धावा. तर मी आवाज देऊ इच्छितो सुधीर म्हात्रे. आपणा सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा व्ही आय पी डाईजवरती यायचं आहे. आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे सुधीर म्हात्रे. आपण आपणास विनंती आहे. वेलकम सर, आपलंसुद्धा या स्पर्धेमध्ये सरपंचांच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. आपण यायचं आहे व्ही आय पी डाईजवरती. आता मात्र चांगला चेंडू आणि फलंदाज होतोय धावचीच्या रूपानं बाद. ए महेंद्र पाटील दादा यो सदाही त्याच्या साथीला. महेंद्र पाटील दादा यो सदाही त्याच्या साथीला. नक्कीच गावाचं कायापालट करण्याचा प्रयत्न महेंद्र पाटील सरपंचांच्या वतीनं सध्या गावामध्ये चालू आहे. आणि एक गावाचं वेगळं दृश्य त्यांनी स्वप्न बघितलेलं आहे आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे. आणि ते पूर्ण व्हावं हे आमच्या सर्व खारबाववासियांचं सुद्धा म्हणणं आहे, मत आहे. दरम्यान ह्या ठिकाणी मात्र 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकंदरीत धावा झालेल्या आहेत जुनांदुर्गी संघाच्या 24-2. चौथं षटक मार्गस्थ मैदानावरती चालू झालेला आहे. गोलंदाज आहे कुमार पाटील. आणि खेळण्यासाठी तयार आहे देवीदास. नवीन आलेला फलंदाज आहे देवीदास. आता मात्र उजव्याशीचा बाहेरचा चेंडू पंच व्हाईट बॉल घोषित करतायत. अवांतर धाव मिळतंय. दुसरे मोल्ले में गेंद गई आहे. एक धाव एक्स्ट्रा मिळतंय. अवांतर धाव आणि एकंदरीत धावा होत आहेत 25. मित्रांनो आपण पाहतोय स्वर्गीय आत्माराम शेठ गुळवी चषक 2022 चा हा अनोखा पर्व. आमच्या खारबाव गावचे सरपंच महेंद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ही आयोजित केलेली स्पर्धा. आणि हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. आर पार सीमा पार दमदार लय भारी चौकार.
खरोखरच बक्षिसांचा वर्षाव ह्या ठिकाणी होत आहे. प्रकाश बोईल वसई यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक, चौकार हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिक, 2100 रुपयाचं बक्षीस. षटकार आणि विकेटसाठी, विकेट हॅट्रिक आणि षटकारांच्या हॅट्रिकसाठी 2100 रुपयाचं बक्षीस आहे प्रकाश बोईल वसई यांच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी कुमाराच्या गोलंदाजीवरती बघायला मिळते. एक चौकार गेल्यानंतर इथे मात्र डॉट चेंडू जातोय. क्या बात है, लगातार 3 चेंडू डॉट. खरोखर आपण टीव्ही स्क्रीनवरती त्रिमूर्ती पाहतोय, योगेशजी भगत, रविकांत पाटील आणि सुरेश देवलीकर. दरम्यान धावा झालेल्या आहेत 31. आता मात्र जोरदार प्रहार, परंतु झेल उडायला बघायचा आहे. महेश झेल खाली आणि फलंदाज होतोय बाद. असा न्यारा प्यारा जसा उगवता तारा, एक टाइल त्याची दम. चला लगेचच आपण नाणेफेक कक्षामध्ये मित्रांनो रिपोर्टिंग करत आहोत यानंतरच्या सामन्याची. नाणेफेक आपल्याला रेग्युलर फॉर्मॅट मधून आजच्या आजच्या दिवसातील दुसरा सामना जरी मरी पाये वर्सेस लाखिवली या दोन संघांदरम्यान असेल. विनंती असेल सन्माननीय अनिलजी पाटील आणि त्यांच्या समवेत रवींद्र पाटील, आपणास विनंती आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे. रंजना ई व प्रदीप स्मृती नाणेफेक कक्षा टॉस बॉक्स आणि त्या टॉस बॉक्समध्ये निश्चितच आपण रिपोर्टिंग करायचे. दोन्ही संघाच्या संघटनेकडे विनंती आहे, निश्चितच आपण सुद्धा इथे मात्र सोबत येऊन जोडायचं आहे. साहिश ग्रुप आयोजित स्वर्गवासी आत्माराम सेठ गोळी चषक 2022 डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा निश्चितच खेळवली जाते. दोन्ही संघाच्या संघटनेक या मान्यवर आमच्यासोबत इथे मात्र जोडले गेलेले आहेत. आपण पाहू शकाल निश्चितच जरीमरी पाय संघाचे संघटनेक जोडले गेले, त्याचबरोबर जय गावदेवी लाखिवली संघाचे संघटनेक जोडलेत. येस, दोन मान्यवर आपल्या बरोबर आहेत खऱ्या अर्थाने, अनिलजी पाटील साहेब त्याचबरोबर रवीजी पाटील साहेब अतिशय जवळचे निकटवर्ती आहेत. इथे मात्र आपले महेंद्र शेठ पाटील साहेबांचे हे जे कॉईन आहे खऱ्या अर्थाने तुमच्यासाठी इथे मात्र शो करतो. साई स्पोर्ट्स एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल सरपंच साहेब. आपण नाणेफेक करणार आहोत, कॉलिंग कोणाचं असेल? लाखिवली संघाचे संघनायक चॉईस द्यायचे. यस, लाखिवली संघाचे संघनायक नाणेफेकीला कॉल करतील. साई स्पोर्ट्स अशा पद्धतीचं कॉलिंग आहे आणि सरपंच साहेब इथे मात्र निश्चितच आले म्हणजे नाणेफेक इथे मात्र जिंकलेली आहे. पाय संघाच्या संघनायकांनी मुख्य अतिथींना विनंती आहे, आपण मुख्य व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे आणि व्यासपीठाची शोभा दरम्यान इकडे मात्र आपण वाढवायची आहे.
नाणेफेक जिंकलेली आहे खऱ्या अर्थाने निश्चितच पाय संघाचे संघ कर्णधार अधिक सभे आपल्याकडे मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. पुन्हा एकदा रात्र छोटी आणि सोंगफार असं व्हायला नको म्हणून नाणेफेक जिंकले. एकच प्रश्न तुमच्यासाठी निश्चितच विचारतो, नाणेफेक जिंकल्यानंतर तुम्ही निर्णय कळवा. शत्ररक्षण करायचंय, निर्धारित चार षटकांचा हा सामना आहे. दोन्ही संघाच्या संघटनेकडे विजयाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे म्हणून तुमचा ओपिनियन घेत नाही. निश्चितच जो संघ जिंकेल नेक्स्ट स्टेजला म्हणजे सेकंड राऊंडमध्ये तुमचा ओपिनियन निश्चितच घेतलं जाईल. मित्रांनो, खऱ्या अर्थाने ही नाणेफेक जिंकलेली आहे ती लाखिलवे संघाच्या संघ कर्णधाराने आणि इथं मात्र क्षत्ररक्षण निवडलेले आहे. ओवर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद सर. दरम्यान मी आवाज देऊ इच्छितो प्रकाश भोईर वसई यांना की आपण VIP डाईज वरती विराजमान व्हा. इथे मात्र पहिलीच धाव चोरटी धाव घेतलेली आहे संदेश पाटील याने. मित्रांनो, मी सांगू इच्छितो संदेश पाटील यांनी मागच्या सामन्यामध्ये तब्बल 41 धावा जमा केल्या होत्या आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवला होता. महेश चौधरी खेळण्यासाठी तयार आहे. आता मात्र सहजगत्या खेळूंकडे चेंडू बघायचा आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. इथे मात्र एक धाव पुन्हा एकदा चोरून काढलेले आहे. चोरटी धाव घेतलेले आहेत. लगातार दोन धावा चोरून काढलेले आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. संदेश आणि महेश या दोन फलंदाजांची गोलंदाज आहे. गोलंदाजी मार्कवरती दीपक एक चांगला गोलंदाज मानला जातोय जून नांदुर्की संघामध्ये. बघायचं आहे चेंडू जाणार सीमारेषेच्या बाहेर की नाही. इथे मात्र क्षेत्ररक्षण चांगला होतोय परंतु पंचांचा इशारा येतोय. आर पार सीमा पार चार चौकार. कामगार माझा माय बहिणीची आधी काळजाची हाक राष्ट्रवादी होती आहे आमच्या मना. या स्पर्धेमध्ये हीच तर ओळख आहे मित्रांनो. खरोखरच ह्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेत शिवाजी मढवी यांना आपण पाहतोय. क्या बात आहे. खरोखरच भाऊ पाटील यांच्या पावलावरती पाऊल ठेवण्याचा प्रयत्न शिवाजी मढवी यांचा. आता मात्र सुरेख शॉट चेंडू जाणार सीमारेषेच्या बाहेर. आर पार सीमा पार दमदार लय भारी शानदार डोलदार चौकार.
नाही। आणि ह्या चार धावांनी धावसंख्येत वाढ होत आहे, एकंदरीत 15 धावा झालेल्या आहेत। पुन्हा एकदा सहज गत्या पॉइंटच्या दिशेने ढकलून काढा चेंडू, बघायचा आहे क्षेत्ररक्षण तर चांगलं झालेलं आहे, फेकी मात्र थोडीशी लेट होत आहे। चित्त्याच्या वेगाप्रमाणे 2 धावा पूर्ण होत आहेत। सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, संदेश आणि महेश ह्या दोन खेळाडूंची धावसंख्येत वाढ होत आहे, एकंदरीत धावा होत आहेत 17। जीतू गोलंदाजी करतोय, पुन्हा एकदा ढकलून काढले चेंडू, बघायचा आहे एक धाव नक्कीच मिळते। दुसऱ्या धावेसाठी धावत आहे, क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं झालेलं आहे, फेकी मात्र थोडीशी लेट होत आहे, परिणाम स्वरूप 2 धावा पूर्ण होत आहेत। पवित्रा चांगला घेतलेला आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही। सेफ पवित्रा, मुंबईची लाईफलाईन जशी लोकल आहे त्याप्रमाणे क्रिकेटची लाईफलाईन, एकेरी आणि दुहेरी धाव ही घेण्याचा नाद इथे मात्र चांगलाच बघायला मिळत आहे, ते नंदकिशोर खारबाव संघाकडनं। एकंदरीत धावा होत आहेत 19, अद्यापर्यंत 13 धावांची गरज आहे। पुन्हा एकदा बघायचं आहे सहज गत्या खेळकड चेंडू, एक धाव नक्कीच मिळत आहे। वीस धावा होतात, जीतू आता मात्र फलंदाज होतोय बाद एसटीजीत। पहिला गडी बाद महेश, आवाज कोणाचा आवाज, सहज गत्या पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण होत आहेत आणि ह्या 2 धावेने एकंदरीत खारबाव संघाच्या धावा झालेल्या आहेत 1-22। तिसरं षटक मैदानावरती चालू आहे, गोलंदाज आहे जुनांदुर्ग संघाचा गोलंदाज देवीदास। 11 चेंडू आणि 10 धावांची गरज। मागचा सामना खूपच रंगत झाला होता, 40+ 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना शेवटच्या चेंडूवरती 2 धावांची गरज लागली होती। आता मात्र उंचावरून खेळकडे चेंडू, बघायचा आहे चेंडू जातोय जगन शेठ पाटील व सुमित शेठ पाटील स्टँडमध्ये षटकारासाठी। विचार काय करतोय समजदार राजा,